सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. राज्य शासनानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला खरा, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यातच ऑनलाईन पीक पाणी, ग्रामीण भागामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम, अशा एक ना अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. आणि त्यातच अवकाळी आसमानी संकट, त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. आणि अशा शेतकऱ्यांना 350 रुपये अनुदान देऊन काहीशा शेतकऱ्यांना दिलासा दिला खरा, मात्र या सर्व गोष्टी असताना शेतकऱ्यांना जर शासनाला अनुदान द्यायचंच असेल तर सर्व अटी शर्ती रद्द करून द्या, नाहीतर तुमचं अनुदान तुम्हालाच ठेवा, अशा प्रकारे प्रसार माध्यमांवरती प्रतिक्रिया येत आहेत. तरी शासनाने या संदर्भात विचार करावा की आपण शेतकऱ्यांची थट्टा करतोय की अनुदान देतोय असं बोललं जात आहे. सातबाऱ्याला कांदा लावलेला नाही, तर कांदा न लावला तरी सर्वांना भेटलं पाहिजे अनुदान. 20% लोकांची पीक पाणी लागलेली आहे, जवळजवळ 70-80% लोकच ना पीक पाणी लागेल नाही साहेब. कांदा अनुदान घोषित केले सरकार, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतोय की जनते 80-90% लोकांचं ऑनलाईनला कांदा हे पीक लागलेलं नाही. सरकारने ती पी अट रद्द करावी जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ होईल. प्रॉब्लेम भयंकर प्रॉब्लेम येणार की 2G 1G चालत होती, मग आम्ही कांदा नोंदायचा कसा, मग आम्हाला एवढं रात्रंदिवस कष्ट करून जर अनुदान भेटणार नाही त्याचा काय फायदा काय माहिती आहे. सरकार ठेवून राहून न राहून काही फायदा नाही ना, एवढी अट रद्द करावी फक्त एवढंच. आजचा शेतकरी गेल्या 3 वर्षापासून अतिशय पिचलेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. 2 वर्ष कोरोनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नव्हता, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे. आणि गेल्या वर्षभरापासून सरकारचा जो खेळ चालला, आता 300 रुपये अनुदान होतं, पण लॉंग मार्च काढून JP कवितांमुळे 50 रुपये अनुदानाची वाढ झाली. पण 350 रुपये अनुदान हे फक्त मार्च अखेरपर्यंत जे कांदा विकणार आहेत शेतकरी त्यांनाच मिळणार आहे, तर ही गोष्ट चुकीची आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा माल अजूनही शेतात आहे, त्यांना काढता आलेला नाही, त्यामुळे ते अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. शासनाने सरसकट अनुदानाबद्दल अनुदानामध्ये त्यांनी एक लिस्ट अट टाकलेली आहे की 7-12 उतार्यावरती ऑनलाईन जर शेतकऱ्याने पीक पाणीमध्ये कांदा पिकाची नोंद केली असेल तरच त्यांना अनुदान मिळणार आहे. आता मला एक सांगा, आपला आदिवासी तालुक्यातला शेतकरी आहे, ग्रामीण शेतकरी आहे किंवा कुठलाही शेतकरी घ्या, हा शेतकरी जास्त शिकलेला नाही, त्याच्याकडे चांगल्या पद्धतीचे मोबाईल नाही, त्यामुळे तो मोबाईलवर कुठं ऑनलाईन पीक पाणी करणार आहे. तर ही पीक पाणीची अट रद्द करावी. आणि जरी पीक पाणी हवं असेल तर पीक पाणी ही तलाट्याचं काम आहे, तलाट्यांनी पीक पाणी लावून द्यावी. रवींद्र आहेर, C24 तास, कळवण, नाशिक. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, विश्वासाला जपणारी माणसं. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, रिसेप्शन, मॅरेज अॅनिव्हर्सरी या शुभ कार्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, राहुरी शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर, वांबोरी राहुरी रोड, भारत पेट्रोलियम समोर, वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 99-70-30-06-74 आणि 96-73-55-54-43. निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न वातावरण, फॅमिलीसाठी स्वतंत्र सुंदर व्यवस्था, लहान मुलांसाठी गार्डन आणि खेळणीची व्यवस्था, फॅमिली गार्डन आणि डायनिंग टेबल, बर्थडे पार्टी सेलिब्रेशन, मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच उद्योजकांसाठी कॉन्फरन्स हॉल आणि पार्सलची सुविधा देखील उपलब्ध. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड
सोफा सेट, कंप्यूटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।